सारी पार्ट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शिवसेना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट नगरमध्ये पाहुण्यांच्या काठीने किती दिवस साप मारणार आहेत. नगर शहरात ठाकरे गटाची शिवसेना कोणामुळे झाली गलित कात्र. अनिल राठोड यांच्यासारखा आक्रमक चेहरा शोधून सापडेना. आमदार लंकेंच्या डोक्यातील लोकसभेचा खटका काही केल्या कायम आहे. विकेंसह भाजपा समर्थकांना डफडी वादक संबोधत लंके का हिणवत आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेचं फक्त नगर शहरात दिसणार अस्तित्वही का झालंय अदखलपात्र. प्रेक्षक नमस्कार, मी शिवाजी शिर्के, सारीपाठ सह्याद्रीमध्ये आपण सर्वांचं स्वागत. वर उल्लेख केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या सारीपाठमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊत यांच्या समोर भाषण करताना अनिल भैया राठोड हयात नाहीत, त्यामुळे नगर शहरात अमुक घडतंय तमुक घडतंय असा रडीचा पाढा वाचला. मात्र त्याचवेळी किरण काळे यांनी, जे की काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत, यांनी राऊत यांच्या भेटीनंतर वक्तव्य करताना म्हटलं की स्वर्गीय अनिल भैया राठोड आज हयात नसे तरी असं कुणीही समजू नये की शहर पोरकं झालं आहे. मात्र हे सारं होत असताना ठाकरे गटातील एकाही नगरसेवकासह शिवसेना पदाधिकाऱ्याचं तोंड उघडलं नाही. याचा दुसरा अर्थ काय? 15 मिनिटांच्या बैठकीत राऊतांना काँग्रेसच्या किरण काळे यांचे मुद्दे भावले, मात्र त्याचवेळी शहरातील शिवसेना पदाधिकारी गप्पगार बसले होते. खरं तर नगर शहरातील शिवसेनेला गटबाजीचं मोठं ग्रहण लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक गट गेल्यानंतर दुसरा गट एकसंघ राहील असं वाटत असताना प्रत्यक्षात तसं झालं नाही. पाहुण्यांच्या काठीनं साप मारायची कायमची परंपरा ठाकरे गट जसा जोपासतोय तशी ती परंपरा जपत आलाय तो एकनाथ शिंदेंचा गट देखील. साप मेला पाहिजे असं दोन्ही गटाला वाटतं, पण पाहुण्याच्या काठीने हीच भूमिका आता दोन्ही गटांना मारक ठरणार असून कातडी बचावचं मतलबी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही गटाबाबत त्यामुळेच नगरमध्ये संशयाचं मळब हे तयार झालेलं आहे. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत नगर शहरात येऊन गेले. नुसतंच आले नाहीत तर शहरातील राजकीय गंडगिरी आणि ताबेमारीविरोधात जोरदार बॅटिंग करून गेले. पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी हॉटेल एज ग्रँडच्या 3rd floor संजय राऊत आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यात तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. शहरात पूर्वी अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक दिसणारी शिवसेना जरी आज त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर गलित गात्र झाली असली तरी अनिल भैयांचा वारसा सांगणाऱ्या किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील शहर काँग्रेस मात्र शिवसेना स्टाईलने आक्रमकरित्या काम करत आहे हे वास्तव सत्य आहे. आणि याची प्रचिती राऊतांच्या भेटीनंतर दिसून आलेले. काळे यांनी उपस्थित केलेले मुद्देच राऊत यांनी बैठकीत मांडले आणि त्याआधी पत्रकार परिषद देखील मांडली. त्यातील वास्तव सत्य कदाचित वेगळं असेल आणि त्याविषयीचं भाष्य आम्ही कालच्या सारीपाठमधून केलं आहे. मात्र नगर शहरात कायम वाघासारखी दिसणारी शिवसेना आज कोणाच्या तरी ताटाखालचं मांजर झाली का असा प्रश्न पडतोय. आणि खरं तर त्यात दोष कोणाचा याचं उत्तर आपसुकपणे संजय राऊत यांना द्यावं लागणार आहे. अर्थात कालच्या मेळाव्यात राऊत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना कानपिचके दिले आहे. या कानपिचक्यांमुळे सामान्य शिवसैनिकांना बरं वाटलं असेल तरी पदाधिकाऱ्यांमध्ये त्याचे कोणते पडसाद उमटण्याची सुतराम शक्यता आहे. भयमुक्त नगर हा अनिल राठोड यांचा कायमचा नारा राहिला. विकास होत असतो ती प्रक्रिया असून नगरकरांना संपूर्ण संरक्षण आणि भयमुक्त नगर हवंय आणि ते आम्ही देणार असं छातीटोकपणे सांगणाऱ्या राठोड यांच्यानंतर कुणीच राहिलं नाही. आज तो वसा आणि वारसा चालवणारा चेहरा कुणामध्ये दिसायला तयार नाही. शिवसेना दोन गटात दुभंगली असली तरी एका गटात अनिल राठोड यांचा आक्रमक बाणा दिसत नसल्याचं वास्तव सत्य. संजय राऊत यांनी ताबेमारीवर भाष्य केल्यानंतर चितळे रस्त्यावर लोढा हिटचा विषय जगताप समर्थकांनी छेडला आणि त्यावर राऊतांनी बोलावं असं जाहीर आव्हान दिलं. शिवसेनेतून दुवणुळीचं प्रत्युत्तर अद्याप यायला तयार नाही. राऊतांवरही जगताप समर्थकांनी आरोप केले, त्याला देखील कोणीच उत्तर दिल्याचं वाचण्यात नाही. याचाच अर्थ दाल में कुछ काला आहे. चितळे रस्त्यावरील ताबेमारीचा मुद्दा विरोधकांकडून तापवला गेला. लोडाहिट्स या व्यापारी संकुलातील 50% गाळे
राठोड यांनीच ताबेमारी करत अनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची जाहीर चर्चा आहे. याच इमारतीवर मोबाईल टॉवर आहे, त्याचं भाडं देखील राठोड यांच्याकडे जात असल्याचा आरोप आहे. याच इमारतीमध्ये शीतल अस्वादी अनाधिकाऱ्यांनी तयार करण्यात आलेल्या हॉटेलबाबत तक्रारी झाल्या. त्या हॉटेलचं भाडं काही संबंध नसताना राठोड घेत असल्याची देखील चर्चा आहे. याच व्यापारी संकुलासाठी अर्बन बँकेने काही कोटी रुपयांचं कर्ज लोढा या बांधकाम व्यवसायाला दिलं. ते कर्ज आजही बँकेला येणं आहे. बँक आर्थिक अडचणीत आली असताना येथील कर्जाची वसुली करण्यासाठी अनाधिकाऱ्याने झालेली ताबेमारी बाजूला करण्यात आली तर ठेवीदारांना दिलासा मिळू शकतो आणि त्यांची ही रक्कम त्यांना मिळू शकते. लोढा हाईटची ताबेमारी जशी चर्चेचा विषय आहे तशीच चर्चेत आहे त्याच परिसरातील काही मोकळ्या जागांवर मारलेली ताबेमारी. या ताबेमारीचा थेट संबंध राठोड यांच्याच कुटुंबाशी जोडलेला जातोय तशी चर्चानगरमध्ये आहे. खासदार राऊत यांनी उपस्थित केलेला ताबेमारीचा मुद्दा वरकरणी जगताप यांच्याशी संबंधित वाटत असला तरी कागदावर कोठे जगताप यांचं नाव दिसत नाही. मात्र दुसरीकडे राठोड यांच्याबद्दल नावानिशी तक्रारी समोर येऊ लागल्यात. शहरात गणपतीची वर्गणी न देणाऱ्या व्यापारी दुकानदारांना महापालिकेला हाताशी धरून बोगस तक्रारी करत अतिक्रमणाच्या नोटिसा काढण्याचा मुद्दाही आता समोर येतोय. मध्यवर्ती शहरामध्ये 200 जास्त व्यापाऱ्यांना अशा नोटिसा मागील गणेशोत्सव मिळाल्या. वर्गणी जमा करताच या नोटिसा बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या. त्याचं पुढं काय झालं? नगर शहरात शिवसेना म्हणजे अनिल राठोड हे सूत्र तयार झालं होतं. किरण काळे यांना शिवसेनेमध्ये घेण्याची अनिल भैया यांची तीव्र इच्छा होती. जगताप यांना विरोध करू शकणारा तरुण आक्रमक मराठा चेहरा म्हणून अनिल राठोड यांनी काळे यांना हरलं होतं. तसा प्रस्ताव देखील स्वतः अनिल राठोड यांनी काळ्यांच्या समोर ठेवल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या बैठका देखील झाल्या होत्या. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थापनेला झालेला विलंब आणि दरम्यानच्या काळामध्ये बाळासाहेब थोरात यांनी काळे यांना गळाला लावत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा सोपवली. शिवसेनेत घेऊन काळे यांना शहर प्रमुख करण्याची तयारी राठोड यांनी केली होती. मात्र हे सारे प्रत्यक्षात येण्याआधीच अनिल राठोड यांची अक्काली एक्झिट झाली. ताबेमारीच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसत असताना याच मुद्द्यावर आमदार संग्राम जगताप यांना घेरल्याचं वातावरण अवघ्या काही तासात शांत झालं. जगताप यांच्यावर आज तरी राठोड यांच्यासारखा ताबेमारीचा थेट आरोप दिसायला तयार नाही. समर्थकांची नावं चर्चेत आली असतीलही मात्र थेट नाव त्यात यायला तयार नाही. गुंड आणि झुंडशाहीच्या विरोधात लढणारी शिवसेना आज गलित गात्र झाली असून ही परिस्थिती कोणामुळे उडवली याचं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले. नगरही त्याला आपत राहिलं नाही. शिंदे यांच्याशी आधीपासूनच सलगी असणारे नगर शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले. नगर शहर वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिंदे गटात सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या तशी तुकडीच. उत्तरेचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेल्याचं दिसत असलं तरी त्यांचं स्वतःचं वेगळं बोले आजही दिसायला तयार नाही. नगर दक्षिणेत शिंदे गटाला कोणाच्या कुबड्या आहेत ही सर्वश्रुत आहे. अनिल शिंदे दिलीप सातपुते या दोघांचा आपत वगळता अन्य बहुतांश पदाधिकारी हे मंत्रालयात बुधवारी नियमित हजेरी लावतात. त्यांची ती हजेरी आणि त्यांची कामं त्यातून मिळणारं टेंडर याची चर्चा लपून राहिलेली नाही. यातील काहींच्या जनाधाराबद्दल न बोललेलं बरं. राज्याच्या सत्तेत असूनही जनतेच्या हिताची कामे करण्यापेक्षा काही पदाधिकाऱ्यांचा टक्केवारीसह अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि लिटिगेशनची कामं मार्गी लावण्यात आणि अशा कामांची शिफारसपत्र घेण्यावर जास्त भर दिसतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अस्तित्वहीन दिसणारी शिंदे गटाची शिवसेना नगर शहरात 4-5 चेहऱ्यांपुरतीच मर्यादित राहिली असून ती देखील अदखलपात्र का झाली याचं चिंतन आता दस्तुरखुद्द नगरकरांच्या त्यांच्या समर्थकांच्या भाषेत बोलायचं झालं तर एकनाथभाईंनी म्हणजेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता आहे. नगर शहरात शिवसेनेमध्ये असं चालू असताना दुसरीकडे नगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत अजित पवारांसोबत गेलेले निलेश लंके यांच्या डोक्यातील लोकसभेचा खटका हा आजही कायम आहे. तालुक्यातील एका गावच्या कार्यक्रमात त्यांनी विखेंसह भाजप समर्थकांना डफडी वादक संबोधत हिणवलंय. आदेश मानणारा कार्यकर्ता असल्याचं सांगून लोकसभा निवडणुकीत अजित पवार सांगतील तो आदेश मान्य करणार असल्याचं जाहीर करणाऱ्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या डोक्यातील लोकसभेचा खटका कायम असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी त्यांनी खासदार विखे यांना पुन्हा एकदा टार्गेट केलं. डाळ साखर वाटपापेक्षा विकास कामं करा असा सल्ला दिला. कोणत्याच गावात विखेंचा 1 रुपयाचा निधी नसल्याचा आरोपही त्यांनी केला. विखेंसह त्यांचे पीए देखील फोन घेत नसल्याची बोचरी टीका लंके यांनी केली. झेडपीच्या प्रशासकीय मान्यता चोरणारी आणि तीच कामे केल्याचा दिखावा करणारी ही मंडळी असल्याचा आरोपही लंके यांनी विखे यांच्यावर केला. लोकसभा निवडणूक झाली
की विखेन सर त्यांच्या डफडी वाजकांचा कार्यक्रम करणार आणि त्यांची डफडी काढून घेणार असल्याचं जाहीर आव्हान लंके यांनी केलं. याचाच अर्थ आमदार लंके यांनी आता विखेंना आडव्या हाताने घेण्याची तयारी केली असल्याचं आणि लोकसभेला लंके हेच उमेदवार असणार असल्याचे संकेत दिले. राज्याच्या माहितीत आमदार लंके हे फडणवीस यांच्या सरकारमध्ये असतानाही त्यांनी भाजप समर्थकांची डफडी फोडण्याची केलेली भाषा आणि त्याला आता भाजपच्या गोटातून काय उत्तर मिळतं आहे हे पाहावं लागणार आहे. आजच्या सारीपटमध्ये येथेच थांबतोय. आपण पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.